छत्रपतींचा विचार म्हणजे जळगावात मनपा प्रशासनाकडून विजेचा अपव्यय केला जातोय। राज्यात विजेचा तुटवडा असल्याची चर्चा असताना जळगावात मात्र दिवसाही रस्त्यावरच्या लाईट सुरू असतात। जिल्ह्यात थकबाकीमुळे शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं जातंय, मात्र पालिका सर्रासपणे वीज वाया घालवतीय। पुण्यात मावळच्या कारलामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलं। कारला एकविरा गडावर शौचालय बांधण्यात आलं, मात्र त्या शौचालयात पाणीच नाही, त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होतीये। याचा निषेध करत ग्रामस्थांनी टमरेल मोर्चा काढला। पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्यानं अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना तासन तास वाट बघावी लागते, तर काही उमेदवार एकाच गटासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज दाखल करत आहेत। त्यामुळे प्रामाणिकपणे अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। एकच अर्ज भरणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होतंय। पुणे सातारा महामार्गावरील जुना कात्रज घाट मार्गे साताऱ्याहून पुण्याकडे येणारी वाहतूक 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे। घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचं आणि मजबुतीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय, त्यामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक नदीन बोगद्यातून नवले ब्रिज मार्गे वळवण्यात आली आहे। गोकुळच्या दूध दरात 3 रुपयांनी वाढ झाली आहे। गायीच्या दुधाचा दर 51 रुपयांवरून 54 रुपये लिटर झालाय। फक्त मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे याच शहरात गोकुळनं दूध दरवाढ केली आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा मुंबई सत्र न्यायालयानं सुनावली। 2015 आरोपीनं पीडितेचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले होते। पीडित मुलीनं घरी घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। उल्हासनगर शहरात 5,80,000 विविध कंपन्यांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी 3 गुटखा माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर हा गुटखा स्वतःच्या घरात ठेवलेल्या सचिन गुप्ता याला अटक करण्यात आली आहे। सांगलीत एका तरुणाचं अपहरण करण्यात आलं। खानापूर तालुक्यातील बेणापूर विठ्ठलनगर इथली ही घटना आहे। उदय आनंदराव भोसले असं अपहरण झालेल्याचं नाव आहे। बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या वादातून त्याचं अपहरण झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी विटा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर 2 जण फरार आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं नव्या कोर्ट इमारतीच्या गेटवर तरुणीनं गळफास घेत आत्महत्या केली। पौर्णिमा लाडे या 27 वर्षाच्या तरुणीनं ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। ती गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगावची रहिवासी आहे। साखरपुडा झाल्यावर नवरदेवानं लग्नाला नकार दिल्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। अवकाळी पावसानं सटाणा मालेगावात हजेरी लावली, त्यामुळे कांदा गहू हरभऱ्याला फटका बसणार आहे। त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय, तर खालचे टेंभे, बोडरी परिसरात आणि मालेगावातल्या काही गावात रात्री अवकाळी पाऊस झाला। लाल कांदा, उन्हाळी कांद्याची रोपं, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो। येवला तालुक्यातील राजापुरात एका शेतकऱ्यानं मेथीच्या उभ्या पिकावर नांगर फिरवला। मोठा खर्च करून शेतात 2 महिन्यांपूर्वी मेथीची लागवड केली, मात्र मेथीला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना संतप्त होऊन मेथीवर नांगर फिरवला। वाशिमच्या देपूळमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारल्यानं टोमॅटो पीक जळून खाक झालंय, यामुळे शेतकऱ्याचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय। दरम्यान अज्ञाताविरोधात आसेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत।